आसनाचं नाव आहे वक्रासन। आणि या वक्रासनाचे आपण फायदे जाणून घेऊया। पूर्वी आपण याचे कृती समजून घेऊया। या आसनात शरीराचा वरचा भाग मागे वळवण्यात येऊन पाठीच्या कण्याला पिळा देण्यात येतो, म्हणून या आसनाला वक्रासन असेही म्हणतात। सुरुवातीला पाय लांब करून बसायचे आहे, नंतर कृती आपण जाणून घेऊ। डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या गुडघ्याजवळ ठेवायचा आहे। डावा हात मागे घेऊन शरीर ताट राहील अशा बेताने पाठीच्या कण्याच्या रेषेत ठेवायचा आहे। उजव्या हाताचा कोपर डाव्या गुडघ्या पलीकडे येईल अशा प्रकारे उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे। पुढे उजव्या कोपऱ्याने डावा गुडघा दाबून शरीर शक्य तितके जास्त डाव्या बाजूस वळवायचं आहे व शक्य तितके मागे पाहायचं आहे आणि समोर बघायचं आहे। डावीकडे आणलेला उजवा हात काढून उजव्या बाजूस ठेवायचा आहे। पुढे मागे ठेवलेला हात काढून डाव्या बाजूला ठेवायचा आहे। पुढे गुडघ्यात वाकलेला डावा पाय ताट करून पूर्वस्थितीत यायचा आहे। हे आसन पाय बदलूनही करता येते आणि या आसनाचे खूप महत्त्वाचे फायदे जाणून घेऊया। एक, पाठीच्या कण्याला पील दिला जातो, त्यामुळे त्याला लवचिकपणा प्राप्त होतो, कमरेचे स्नायू कार्यक्षम होतात। दोन, उदरपोकळीतील महत्त्वाची इंद्रिये दाबली जाऊन त्यांचे कार्य सुकर होते। तीन, मेरुदंड आरोग्य संपन्न होतो व ज्ञानतंतू कार्यक्षम होतात। चार, या आसनामुळे सुषुम्नाचे मुख उघडते आणि कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी बनते। धन्यवाद। पुढील योगाचे फायदे जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।